नमस्कार मित्रांनो, मी निलिमा पाटील. आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान इयत्ता 10वी भाग 2 मधील पाठ 3 सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2 पाहणार आहोत. तर आजच्या घटकाचं नाव आहे म्हणजेच फर्टिलायझेशन. शुक्राणू व अंडपेशी एकत्र येऊन युग्मनज तयार होण्याच्या क्रियेला आपण फलन असं म्हणतात. मानवामध्ये फलनाची क्रिया शरीरांतर्गत होते. समागमाच्या वेळी स्त्रीच्या योनिमार्गात रेत संकलित केले जाते. रेतातील काही दशलक्ष संख्या असलेले शुक्राणू योनिमार्गे गर्भाशय अंडनलिका असा प्रवास करतात व त्यातील एक शुक्राणू अंडनलिकेमध्ये असलेल्या एकमेव अंडपेशीचे फलन करते. आता या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे की पुरुषामधील शुक्राणू आणि स्त्रीमधील अंडपेशी या दोघी जेव्हा एकत्र येतात तेव्हा युग्मनज तयार होण्याचे जी क्रिया होते त्या क्रियेला आपण फलन असं म्हणतो. मानवामध्ये फलनाची प्रक्रिया शरीरांतर्गत होतं म्हणजे मानवामध्ये जेव्हा फलनाची क्रिया होते तेव्हा ती शरीराच्या मार्फत होते. म्हणजे समागमाच्या वेळेला स्त्रीच्या योनी मार्गामध्ये पुरुषाचं वीर्य संकलित केलं जातं आणि त्या वीर्यामध्ये दशलक्ष संख्या असलेले शुक्राणू असतात जे योनी मार्गामध्ये सोडल्या जातात. गर्भाशय अंडनलिका असा त्याचा प्रवास होतो आणि त्यातील एक शुक्राणू अंडनलिकेमध्ये असलेल्या एकमेव अंडपेशीचे फलन करतो. म्हणजे दशलक्ष संख्या असलेले शुक्राणू योनीमध्ये जातात परंतु त्यातला फक्त एकच शुक्राणू अंडनलिकेसोबत एकमेव अंडपेशीचे फलन करतो. यौवनावस्थेपासून रजोनिवृत्तीपर्यंत साधारणतः 10 ते 17 वयापासून तर 45 ते 50 वर्षापर्यंत दरमहा एक अंडपेशी अंडाशयातून बाहेर येते. म्हणजेच निवृत्तीपर्यंत फक्त 2 ते 4 दशलक्ष अंडी असतात. त्यापैकी फक्त 400 अंडपेशी अंडाशयातून बाहेर पडतात. उरलेल्या सर्व अंडपेशी या नाहीशा होतात. शुक्राणू व अंडपेशी एकत्रित येऊन युग्मनज तयार होण्याच्या प्रक्रियेला आपण फलन असं म्हणतो आणि फलनाची क्रिया शरीरामार्फत होते. समागमाच्या वेळी स्त्रीच्या योनी मार्गामध्ये शुक्राणू असलेले वीर्य स्खलित केले जाते आणि त्या वीर्यामध्ये दशलक्ष शुक्राणू असतात. योनी मार्गातून गर्भाशयातून अंडनलिकेमध्ये असा त्या वीर्याचा प्रवास होतो आणि शेवटी केवळ एकच शुक्राणू अंडनलिकेमध्ये असलेल्या अंडपेशीचे फलन करतो. मोठ्या वयाच्या स्त्रियांमध्ये जर व्यंग असेल तर अपत्य होण्याचा जास्त संभव असतो. कारण मोठ्या वयाच्या स्त्रियांमध्ये ते अगदी कमजोर झालेलं असतं. त्याच्यामुळे रजोनिवृत्तीच्या जवळच्या शेवटच्या काही वर्षामध्ये अंडाशयातून ज्या बाहेर पडणाऱ्या अंडपेशी असतात त्या अंडपेशी 40 ते 50 वर्ष या जुन्या असतात. आणि त्या अंडपेशी जुन्या असल्यामुळे त्यांच्यामध्ये जेव्हा अर्धगुणसूत्री विभाजन होतं तेव्हा ते व्यवस्थित झालेलं नसतं आणि त्याच्यामुळे दोषयुक्त अंडपेशी या फलित झाल्या की त्याच्यापासून तयार होणारं जे अपत्य असतं त्याच्यामध्ये व्यंग येण्याची जास्त दाट शक्यता असते.